हाय फ्रेंड्स, स्वात किचन मध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर इथे मी अख्खा मसूर केलेला आहे, कोल्हापूर स्पेशल, इस्लामपूर स्पेशल असा हा अख्खा मसूर आहे। आणि माझा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या स्वात किचन मध्ये जाऊन अख्खा मसूर मसूर घेतलेला आहे, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, असं छान मऊसा म्हणजे भिजलेला आहे। हा छानपैकी आणायला घेतलेला आहे, पुन्हा एकदा पासवळा घेतलेला आहे पाण्यामध्ये। तर आता याची आपण रेसिपी करणार आहोत। कोल्हापूर स्पेशलचा अख्खा मसूर आहे, तुम्ही 2 तासही भिजवू शकता किंवा 3 तासही भिजवू शकता। इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे, 1 ते 1.5 पळ तेल टाकलेलं आहे। प्रथम मोहरी टाकलेली आहे, मोहरी चांगली आपल्याला तडतडून करून म्हणजे द्यायची आहे। मोहरी तडतडली की जिरे टाकायचं आहे त्याच्या, तर ते जिरे फुलल्यावरती ना इथे बघा हे घेतलेले आहेत, खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग आहे, दालचिनी आहे, चक्रीफूल आहे, मसाला वेलची आहे, नंतर तेजपत्ता टाकलेला आहे आणि गॅस कमीच ठेवलेला आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपला खडा मसाला, हा व्यवस्थित परतून झाला। त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा, मिक्सरमध्ये हे घेतलेलं आहे, कच्चा घेतलेला आहे वाटून, कच्चा टाकायचा, छान मिक्सचा स्वाद येतो त्याचा, व्यवस्थित भाजायचा आहे। नंतर लसूण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे मिक्सरला वाटून, तेही व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर 2 आपल्या हिरव्या वेलच्या टाकलेल्या आहेत, शेवटी टाकायच्या आहेत, म्हणजे स्वाद छान येतो, सुगंध। मला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेलामध्ये, छान ब्राऊन गोल्डन कलर यायला पाहिजे आपल्याला कांद्याचा। इथे मी व्यवस्थित परतून घेत आहे कांदा, हा जो आपण कच्चा वाटून घेतलेला तो मिक्सरमध्ये येतो, व्यवस्थित आता हा परतून झालेला आहे। त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, तोही मिक्सरला वाटून त्याची प्युरी केलेली आहे, तोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जेणेकरून याचा कच्चापणा म्हणजे निघून जायला पाहिजे, आंबटपणा जो असतो तो टोमॅटोचा। थोडंसं इथे तुम्ही मिठी टाकू शकता। बाजूलाच मी मसूर शिजत ठेवलेले आहे, इथे बघा तेल सुटलेलं आहे छानपैकी, आणि याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे मी, जो आपल्याला जो आपला एव्हरेस्टचा मसाला असतो ना, गरम मसाला तो टाकलेला आहे, छान त्याने स्वाद येतो। पुन्हा एकदा वरून टाकलेलं आहे 1 चमचा, मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला। हा जो अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे ना, तो टाकलेला आहे सगळा, सगळा टाकायचा आहे, पाणीही तेच टाकायचं आहे। प्रत्येक भागाची वेगळी खासियत असते, कराड सातारा साईडचा वेगळा वेगळी टेस्ट असते, कोल्हापूर इस्लामपूर वेगळी टेस्ट असते। तर ते मी मिक्स करून घेतलेलं आहे, त्याला 4 ते 5 मिनिटांमध्ये शिजवून घेणार आहोत, मिक्स करायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर वरून मीठ टाकलेलं आहे चवळीनुसार, तेही व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त सुगंध आलेला आहे त्याचा अख्खा मसूरचा। आता जे मसाले टाकलेत ना, ते आपण व्यवस्थितपणे शिजवून देणार आहोत। तर याला आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत, बघा मस्त असं झालेलं आहे आपला अख्खा मसूर, हा चांगला शिजून दिलेला आहे। तर ते मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे वरून, गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। बाजूलाच इथे मी भात शिजत ठेवलेला आहे, तर बघा किती मस्त कलर आलेला आहे ना सुरेख। तर आपला अख्खा मसूर हा रेडी झालेला आहे, चला सर्व करूयात आपण। तर हा बघा आपला कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूर झालेला आहे, अख्खा मसूर लय भारी कोल्हापूरचा, मस्त असा झालेला आहे। तुम्ही याला अख्खा मसूर हा भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता, छान लागतो। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ते, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत माझा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।